आज आपण एका अशा ठिकाणी निघालेलो आहे तिथं पोहोचल्यानंतर हा 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 असंच वाटणार आहे. बघा ते कुठलं ठिकाण काय कसं ते तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो. चला तर मग ठिकाण जिथं आपल्याला पोहोचायचं होतं आणि फक्त हे ठिकाण 0 किलोमीटर राहिलेलं आणि आपण तिथं 0 मिनिटात पोहोचणार आहे. चला तर मग रिसॉर्टमध्ये आता माझी एंट्री झालेली आहे आणि रिसॉर्टच्या एंट्रीलाच एवढं प्रसन्न वाटले की इथले माझे पुढचे 2 दिवस एकदम झकासच जाणार आहेत, यात काय वादच नाही. चला तर आपण सगळं रिसॉर्ट बघूया. तुम्हाला आतमध्ये 3 प्रकारचे रूम अवेलेबल आहेत. त्यातली एक म्हणजे ही जी जांभी दगडात आणि वुडनमध्ये केलेली आहे, म्हणजे AC नाही लावला तरी पण आत गारज वातावरण आहे, त्यामुळे मला तरी रूम लय आवडली. ही रूम म्हणजे आम्ही याच रूममध्ये राहिलो, ही पण आम्हाला रूम एकदम छान आणि मस्त वाटली. आणि सगळ्यात स्पेशल रूम म्हणजे हा स्पेशल विला, जिथं तुम्ही फॅमिलीला जर घेऊन आला तर मस्तपैकी इकडं तुम्हाला स्पेस पण आहे, स्विमिंग टँक पण आहे, मस्तपैकी तुम्ही मजा करू शकता इकडं. इकडं रिसॉर्टला आल्यानंतर इथल्या राहण्याखाण्याची सोय तर मस्त आहेच, पण इथला आसपासचा परिसर, इथला निसर्ग, झाडं, पक्ष्यांचे आवाज, सगळं मन प्रसन्न करून टाकणारं वातावरण आहे. तर आता एक साधारण 6 वाजलेत आणि इकडं करूळ घाटामध्ये मस्तपैकी सूर्यास्त बघायला मिळतोय. म्हणजे बघा, रिसॉर्टपासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर करूळ घाट सुरू होते. आता सूर्यास्त बघायला मिळतोय का नाही काय माहित, कारण जरा ढगाळ वातावरण पण झाले. घाटातले हे दृश्य समोरून बघताना अंगावर अक्षरशः काटा येते, म्हणजे तुम्ही इकडे जर या रिसॉर्टला आला तर तुम्हाला जवळच हे ठिकाण बघायला मिळणार आहे. आणि तुम्हाला मी म्हणलं तसं सूर्यास्त काय बघायला आज मिळाला नाही, जो मस्त दिसतोय ढगाळ वातावरणामुळे तो बघायला मिळाला नाही. इकडं जवळच अलीकडं गगनगिरी महाराजांचा मठ पण आहे, तिकडं आता आम्हाला जास्त जायला मिळणार नाही कारण जरा वेळ पण झाला आहे, अंधार पडणार आहे थोड्याच वेळात, पण तुम्ही इकडे याल त्यावेळी नक्की जावा. आमचं फिरून झाल्यानंतर आम्ही रिसॉर्टला परत आलो. थंडी जरा जास्तच होती, मग म्हटलं शेकोटीची पण सोय आहे, मग आमच्या गप्पा मस्तपैकी शेकोटीजवळच रंगल्या. आपल्या आवडतीची गोष्ट बार्बीक्यू, इथं सगळी सोय करून देतात बरं काय. म्हणजे आपली जर इच्छा असेल आपल्याला बार्बीक्यू बनवून खायचा आहे तर इथं सगळ्या साहित्य उपलब्ध करून दिलं जाते. आला थंडीचा महिना, कुणीतरी शेकोटी पेटवा आणि हळूहळू बार्बीक्यू खावा. चिकन इकडं मस्तपैकी भाजा लागले, पोरं पण इकडं मस्तपैकी खेळतात, ते आम्ही बघतो तोपर्यंत, कारण इकडं मुलांसाठी खेळायला भरपूर काय काय आहे. मस्तपैकी थंडी आहे, त्यासोबत शेकोटी,
आणि गरमागरम आता बार्बीक्यू बेतजाचा मस्त झालाय. हा रिसॉर्टचा डायनिंग एरिया. इथं भरपूर प्रकारचे पदार्थ आपल्याला उपलब्ध आहेत. त्यातला तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही सांगू शकता. त्याप्रकारे तुम्हाला तो बनवून दिला जातो. म्हणजे ठराविक पदार्थ जेवणाला मिळतील असं काही तर नाही. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत असा एक मिनिट पण माझा गेलेला नाही की बाबा मला आता कंटाळा आलाय जरा जाऊन झोपलो पाहिजे. ना माझं मोबाईलकडं रोजच्यासारखं लक्ष गेले. तुम्ही पण तुमच्या रोजच्या दगदगीच्या जीवनात नाही, कंटाळवाण्या जगण्यात नाही, काम सगळी जरा बाजूला ठेवून इकडं गगनबावड्याला स्टोनार्क रिसॉर्टला एकदा तरी यायलाच पाहिजे आणि इथल्या निसर्गाचा आणि इथल्या वातावरणाचा अनुभव बी घ्यायला पाहिजे. गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजल्यात आणि मस्तपैकी उठून आंघोळ वगैरे केलेले. बाहेर तुम्ही बघत असला इथं धुकं लई पडली आणि पक्ष्यांचं एवढा आवाज यायला लागल्यात. सकाळी तुम्हाला गजर लावून इथं उठायची गरजच नाही कारण पक्ष्यांचा मस्त असा आवाज पडल्याव का ना. हा हा हा. ही आमची रूम मी इथं राहिले. तर आता मी इथं शेजारीच म्हणजे 5 मिनटं चालत जायला लागतील ते तलाव आहे. तिथं मी जाणार आहे आणि मस्त मी तलावाच्या काठी बसून निसर्गात रमायचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग. आता आम्ही निघालेलो आहे सायकल घेऊन तलाव्याकडे. ते तलाव इथं मी आता पोहोचलेलो आहे. तुम्हाला मी म्हणलेलं 5 मिनिटाच्या अंतरावर आहे पण मी सायकलवर आलो त्यामुळे 3 मिनिटात इथं आले. आणि इथं एवढी शांतता आहे. पक्ष्यांचे आवाज, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज. आता मी पक्षी अभ्यासक नाही त्यामुळे कुठल्या पक्ष्याचा आवाज आहे हे कुठल्या पक्ष्याचा आवाज आहे हे नाही सांगू शकणार तुम्हाला. पण प्रसन्नता आहे का नाही ती जबरदस्त आहे. रिसॉर्टच्या बॅक साईडलाच एक छोटा आणि मस्त असा ओढा आहे आणि स्वच्छ पाणी आहे. इथं येऊन तुम्ही निवांत आपला वेळ घालवू शकता. तर आता आम्ही तलावाकडनं फिरून आलेलो आहे आणि आता नाश्त्याची वेळ झाल्या. मग आम्ही मस्तपैकी झणझणीत मिसळ मागवली. इकडे आपल्याला ऑप्शन भेटतात उपीट, पोहे, ब्रेड ऑमलेट. म्हणजे तुम्ही इथं मागू शकता की बाबा मला हे हे नाश्त्याला द्या. तर अशा पद्धतीने मस्त पैकी आपण आता नाश्ता करूया. तर कालचा आणि आजचा दिवस माझा नादखोळा गेलेला आहे आणि तुम्ही पण इकडे यायला लागते गगनबावड्याला स्टोनार्क रिसॉर्टला. मी तर माझ्या आयुष्यातले हे 2 दिवस
कधीच विसरणार नाही, त्यामुळे तुम्ही आजच बुकिंग करा आणि फॅमिलीला घेऊन या एकटं जिचीला।